मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ न झाल्यास कुठल्याही सत्ताधारी मंत्र्याला औरंगाबाद शहरात प्रवेश करू देऊ नका, असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी NSUIच्या कार्यक्रम प्रसंगी केलं. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फीस माफ झाली नाही तर कुठल्याही सत्ताधारी मंत्र्याला शहरात प्रवेश करू देऊ नका. एकजूट होऊन लढा, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे, असं काँग्रेसचे आमदार नितेश राणे म्हणाले. ते भानुदासराव चव्हाण सभागृहात NSUIचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. तुम्हाला पोलीस असेल कुठेही संरक्षण कसं द्यायचं हे तुम्ही माझ्यावर सोडा, हे तुम्हाला मी ठणकावणार. आजच्या दिवशी काही तिथलं होणार नाही, कोण तुमच्या केसाला पण धक्का लावणार नाही, एवढी माझी गॅरंटी. पण काही करा. हे सरकार गोरगरीब आणि शेतकऱ्यांचे नाही, अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली. दुष्काळावर राजकारण, विद्यार्थ्यांना फी न भरणं, हे सगळं ह्यांच्या लायकीचे नाही आहे. खरं हे जे राज्य सरकार आहे, मी सांगतो, हे हापसेटी लोकांचं राज्य सरकार आहे. होय, आपलं ऐकणार नाही, हे आपलं ऐकणं. हे 3% आपला बहुजन समाज, मराठा समाज आम्ही 32%, बहुजन पकडून आम्ही 70%, समोर ब्राह्मण समाज 3%. आज हे 3% 70% लुटवत आहे, ते आपल्याला कोणालाच दिसत नाही. ना खाऊंगा ना खाणे दुंगा असा वाक्याचा उल्लेख करणारे मोदी आता कुठे गुडूप झाले, असं काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार म्हणाले. ऐकलेलं आहे, प्रॅक्टिकल म्हणजे आम्हाला माहित नाही, पण हे ऐकलेलं आहे की बा गुत्तेदाराच्या हातात काम मिळाल्याच्या नंतर, त्याला वर्क ऑर्डर मिळाल्याच्या नंतर, त्याचं काम सुरू झाल्याच्या नंतर दुसरे कोणी नाही खाणे दुंगा. हे काय आज केंद्रातल्या सरकारने जे काही RSS मंडळ होती, जवळजवळ 38,000 RSS मंडळ और 38,000 RSS मंडळी जी रिकामी फिरत होती, जी गावागावामध्ये काम करत होती RSS, आज त्यांना त्या ठिकाणी केंद्रामध्ये 38,000 लोकांना 40,000 ते 50,000 रुपये पगार दिला जातो. 40,000 ते 50,000 रुपये पगार त्यांना त्या ठिकाणी दिला जातो आणि त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. प्रत्येक गाव खेड्यामध्ये जा, प्रत्येक शहरामध्ये जा, तालुक्याच्या ठिकाणी जा आणि आपली विचार. यावेळी NSUIचे विद्यार्थी आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.